Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. क्रिस, हे क्रिस, काय बप्पानू? अरे आणि या काय खय चाललास? नवीन कपडे घालून तू काहीच माहित नाही. कायच नाही यावसून तुका काय सांगितलं नाही? काय नाही. अरे बाबा मंदिरात जाऊचा, चल तू पण चल ना तयारी कर. मी नाही येणार. अरे असं काय तुझ्या आऊस पण येतात, चल जाऊया. मग तुम्ही दोघे जावा. अरे चल राजा, तुका माहित नाही मंदिरात गेला ना देव चांगले गुण लावता. देव गुण लायता? मग त्याने तुमका पण गुण लायले असतले. अर्थात चांगले तरी लावायचे. तुला घाला ह्याच्या तोंडात. देवा खैसून या काउंटर माझ्या पदरात टाकलंस? तू आता फायनली सांग माझ्यावर येतस की नाही? समजा मी इंग्लिश मध्ये विचारलं तुका काळात, शानपणा करू नको. आमच्यावर येणं नाही, खाय जात. मग मी माणूस कडे खेळत जातोय. अरे बाबा जा. जाऊ ना नक्की. अरे हो जा नक्की. आता अजून एकदा विचारत ना. माकाच भिडतो पोरगो, कधी कधी माका वाटतं खरंच नाना जन्म गेली लोक आहे काय. बाबा लवकर तयारी कर, किती वेळ लावत. ओ नव्वारी निसत होते ना म्हणून मला वेळ लागलो. कसं दिसतंय? एकदम जबरदस्त. हे जवळ जवळ ना इंद्राची अप्सरच माझ्या घरात अवतरल्यासारखे वाटता. होय ना. मका ना कधीपासून नवरी नेसायची होती पण तासच गावत नव्हतो. आता गावलो नसा. पूजेचा तात तयार पटकन घेता. पण आपण देवळात कित्याक जातो? आता हो काय प्रश्न काय, देवळात जाण्यासाठी आपणास काय कारण लागत का? नाही पण कारणाशिवाय तुम्ही मका देवळात घेऊन जाणारच नाही. आता येतय ना तू. पण सांगू काय हरकत आहे? अगं तुका सांगलंय ना कशाक नकरे करत. चल पटकन चल. ओ मी काय म्हणतोय, गाडी बाहेर काढा पटकन. तुला गाडी बिडी नको, चलत जाऊया. चलत जाऊ का? असा चलत गेल्यानंतर देव पटकन पावता असं म्हणतात. असं असता? हो असंच असता. इकडे कमी घेऊन येते पटकन. हो ते लहानपणापासूनच खुळा आहे. अरे बैला सकाळी सकाळी आहे सर. नाही वडापावची गाडी कधी उघडताना त्याची वाट बघतोय. काल सुवास येऊन गेलो काय? नाही रे खाली दिसणार आहे. पातळ झालो तो. मला वाटत ना तो गावातच नसता. काल माझं मेवणो गावलो तो सांगे होतो तुमचं सुवास हल्ली ओरोशी खूप वेळा दिसता. ओरोशी म्हणजे सरकारी काम असताना घराच्या कंत्राटा बरोबर जमीन विकूचा पण काम सुरू केलं की काय? बस काय करत ना सांगता येणार नाही. सध्या राजकारणी लोकांवांगडा पण दिसता तू. अरे कॉन्ट्रॅक्टरांका सगळ्यात बरोबर चांगले संबंध ठेवचे लागतात. कोण कधी अडचणी घालीत आणि कोण कधी मदतीक धावान येत सांगू घेऊचा ना. आणि स्वसारखी लोक कशी सगळ्यात पक्षाचे असतात आणि खायच्याच पक्षाचे नसतात सुद्धा. या बाकी खरा पण संदीपा तू मात्र सांभाळून राहा. अरे कित्या म्हणजे तू गळ्यात रुमाल बांधून आज या ठिकाणी करत बसशील आणि तो सरपंचाच्या निवडणुकीचा तिकीट पण घेऊन जाईल. आणि असं झालं ना तर मग सरकारी सगळी कामात एकच गावतली. नाही पण सुहासाचा जा काही चालला ना त्याच्यावर बारीक लक्ष ठेवू पय. बनू ही जबाबदारी आहे ना ती आम्ही पत्करतो. आम्ही म्हणजे कोण? मी करण आणि अर्जुन. चला चला पण त्याका कळणार नाही ना अशा बेतान त्याच्यावर पाळत ठेवा. बनू तुम्ही ना काय काळजी करू नको. रोज संध्याकाळी तुमच्या घरात येऊन ना बरोबर रिपोर्ट करतो. नाही नाही नको 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 माझ्या घराकडे नको. तुमचं हेतू मला कळलो. तुम्ही पाळत पण ठेवू नको आणि निरोप पण देऊ नको. मेले संधी साधू कस टपलेली असतात. हा संदीपा त्यांना काय तू कमी समजू नको. अनुभव इलेलो दिसता. शोभा लवकर बाहेर ये. काढू घे. हे बाय कोणाचं काम पूर्ण केलास की काय? नाही मला एक नवीन काम मिळाला. कसला? सरकारी काम. हे बाय म्हणत आपण त्या दिवशी देवळात गेलेलं. हुशार माझी बाय. देवळात गेले देव मला पावलो. माझा टेंडर पास झाला. मला खूप मोठा सरकारी काम मिळाला. मी इतको खुश आहे ना इतको खुश असं वाटतं. तू असं उचलून घ्यावं आणि घरभर गोल 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 फिरायचा. आता इतक्या वाटतं तर उचलून घ्यावा ना. नाही घेतलं असतं माका माझं एखादं अवयव निकामी करून घ्यायचो नाही. मी जाड असे जड नाही. माहित आहे पण मला अधिक रिस्क घ्यायची इच्छा नाही.
बरं क्रिस काय गेलो आता येतो लो हो भाई काय बप्पांनू काय नाही धर लाडू घे ये कसला लाडू केंका सरकारी काम गावला तेचो लाडू आ वा ओ बप्पांनू पण ता तरी पूर्ण करतलास ना ए तू माझं बापूस की मी तुझं बापूस रे माका प्रश्न विचारतोय तो तुका काय काळजी आहे माका काळजी नाही मग सरकार काळजी करतला आता खातस लाडू का कानाखाली काढू मतर काय हो तुम्ही पण काय हो तुम्ही पण म्हणजे एकाळ्या पावसात जन्म घेतलो ना तुझं झील लक्की सांगत तू काय लक्षात येतात तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठो मेंदू असतो त्याचो ओ एका उगीच नजर लावू नको कस असलो ना तरी माझं पुरगुण्याचं नाही नाही त्याच्यापेक्षा 3 वर्षांनी लहान मेंदू आहे तुझं काय काय ना काय नाही हे घे आणि आतमध्ये जात काय बघतास बघलात ना माझ्या नशिबात काय पडलं आता बघत ओरुशीक जायचो तो ना तो कित्या जायचो तो याचा सिक्रेट फक्त माका माहिता तुका कसा कळला कसा कळला अरे रिक्षावाल्यांका काय समजतास काय तुम्ही रिक्षावाला समजता रिक्षावालो ह्यो चांगलो हेर असता त्याचा सगळ्या गोष्टींकडे ना बारीक लक्ष असता संशयास्पद पॅसेंजर खय उतरता काय बोलता काय करता ह्या त्याका सगळा माहित असता अरे म्हणून पोलीस पण आमचा मान देतात वय वय कसं असतं पहिला गुन्हेगार शोधतो असताना तेव्हा ते आमची मदत घेतात तुझा मोठे पण रावते बातमी कसली ती सांग सांगते ना मग तुम्ही मध्ये मध्ये कोणी बोलू नको अहो सुवासाक ना नेरूरच्या वाळावरती साको बांधूचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला साको बांधूचा का ही कसली बातमी आपण म्हणजे हे असा झाला खोद्या पहाड निघले चुआ हे खोद्या खोद्या काय सांगते त्या नीट आहे अरे नुसतं साकवण्या 3 खांबांचो पूल लहानसो आणि 17 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट हा म्हणजे मोठ गाडं जाणार नाही पण रिक्षा टू व्हीलर सहज जातील म्हणजे मोठा कंत्राडा अरे पण सुहासाला सगळी काम अर्धवट करता त्या माझ्यासान सुद्धा त्याला कसं काय मिळालं कॉन्ट्रॅक्ट असं लायलो असतो अरे काय असं दे 17 लाखाचं काम म्हणजे खाऊचं काम नाही लय माल कमवणारा त्या सरकारी कंत्राट म्हणजे अजून काम मिळतली अरे असा त्यात रे आपल्यापैकी कोणतरी मोठं होता मा होऊन देते का यो काय बोललो म्हणिनो काय खय जातात अहो शोभान हळदी कुंकवाक बोलवल्या ना हळदी कुंकू चक्रात नाही चक्रात हळदी कुंकू कसं काय भाऊजी हल्ली घालतात संक्रांतीची वगैरे वाट बघित नाही अगो ते का कसं कळतला त्याचं लगीन काय झालं अजून काकू हा माझं लगीन झालं नाही ना तरी मांडवा खालतून गेलंय मी बघ ना मग पण वहिनी सुहास हळदी कुंकू कित्याक देता तुमका माहिती आ कित्या एका पूल बांधूचा 57 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला 57 लाखाचा वय वय वहिनी 57 लाख त्यातले 17 लाख सरकार देणारा आणि वरचे 40 लाख ह्यो वाढणू देणारा म्हणजे अहो खरा कॉन्ट्रॅक्ट 17 लाखाचा हे ना वरती 40 लाख ह्याच्या पदरचे सांगितलेले न शिकलेल्यांची ही अवस्था वामन भाऊजी तुमची सगळी कामं आटपली ना की संध्याकाळच्या ह्यांच्या बरोबर येऊन बसा हे तुमका शिकवतील म्हणजे माझे 40 लाखाचे घोटाळे होऊचे नाही वहिनी या चुकीचं बोललं का भाऊजी चूक कसं अहो पेपर वाचत नाही का अडाणी माणसं कधीच घोटाळ करत नाही शिकलेलीच माणसं घोटाळ करतो चला गे उशीर होतो ह्यांच्या नादी खाय लागतात चला 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 काय हो भाऊजी जायत होते केवढं बोलता जंगीच पार्टी दिसता आपण पण ना सुहास काकाकडनं पार्टी घेऊया सोडायचं ना अजिबात तो गावा खाऊ मग पार्टी घेऊया सुहास काका जास्त लोक आज ना उद्या गावतोलोच ना आता तो मोठो माणूस झालो नमस्कार शेठ नमस्कार शेठ नमस्कार नमस्कार सगळे असाच ना सगळे देवाकडे जरा पेढे ठेवून येतो
सुहासाचा इलुआ ना मग आजच पार्टी गेल्यानंतर गावणार असलो नाही तो आज आज शुक्रवार पण Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.